स्ट्राईक वर पाहतोय मिस्टर विनीत, एक मोठा खेळाडू ज्याने एपीएल 2024 मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच तीन चेंडूमध्ये तीन षटकार ठोठावले असा मिस्टर विनीत, एक तुफानी बास फलंदाजी आपण सातत्याने करतायत आपण पाहिलं. मिस्टर विनीत एक ताकदवार, एक लेफ्ट हँड बॅट्समन, मात्र आपण जरूर पाहताय दोन्ही जोडी एक मातब्बर आहेत. एका बाजूला पाहिलं तर मिस्टर शुभम गमरे आणि एका बाजूला पाहिलं तर मिस्टर विनीत. यावेळी स्टार्ट ऑफ द मॅच मिस्टर श्री यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कितपत निघून जाईल, चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार. हा येतो विनीत ब्रँडचा ब्रँडेड षटकार, सहा धावा, मॅग्निफिसंट टायमिंग, मॅक्सिमम सिक्स. खूपच सुरेख मिस्टर विनीत, खूपच चांगली फलंदाज करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात असे मिस्टर विनीत, जेवढं बोलावं मात्र तेवढं कमीच. आणि एका बाजूला पाहिलं तर मिस्टर शुभम गमरे हे सुद्धा एक नामांकित खेळाडू, अनेक वेळा स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आपल्या स्वसंघाला कित्येक वेळा जिंकवलेला आहे असं मिस्टर शुभम गमरे. हे दोन्ही मात्र सलामवीर, बोलतात की आपण नेहमी सलामी को सलाम करो. यावेळी मारण्याचा बॅटीची कडा मात्र जरूर घेतली जाते, पण एकाच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ धावा. खूपच चांगलं आपण पाहिलं, खूपच सुंदरच आयोजन, सुंदरच नियोजन आणि सुंदरच प्रायोजन मात्र केलं गेले. एपीएल 2024 मात्र आपण पाहतोय थेट लाईव्ह प्रक्षेपण, एक टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून, पहावस म्हणजे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर मिस्टर बंटी कुंभार एक चांगला कॅमेरामॅन, चांगला गुडवर्क, चेंडू मात्र जिथे जातो तिथे मात्र काम करण्याचं हे मात्र नक्कीच खरं प्रयत्न करतोय. तर मिस्टर कुंभार नक्कीच गुड वर्क, गुड जॉब मात्र म्हणावं लागेल. यावेळी आपण पाहिलं तर सुरेख चांगली गोलंदाजी, यावेळी हाताळताना मिस्टर श्री यावेळी उंचार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल, चेंडू मात्र इंटर द गॅप मध्ये, चेंडू मात्र बीट करून मात्र निघून जातोय. हाय ते वन बॉलच्या स्वरूपात खणखणीत दणदणीत एपीएल 2024 चा चौकार, चार धावा. धन्यवाद, क्षमस्व, माफी असावी, षटकार आहे सहा धावांनी, षटक इथे मात्र संपलं जातं. सहा धावांच्या आपण संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 14 धावा, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, वन अवे इज गॉन. ऐकू एक छोटं संगीत. आपण एकंदरीत पाहिलं जरा अशोक फायटर्स यांनी विजेतापद जर मिळवलं तर नक्की आपण क्वालिफाय व्हाल. खूपच सुंदर अशी आपण सकाळपासून ते आतापर्यंत चांगली मेहनत, एक परिश्रम मात्र आपण जरूर दाखवत आहेत. व्यवस्थित पद्धतीने आपण जिंकण्याचा मनसुबा आपण सातत्याने घेत आहेत. यावेळी आपण पाहिलं राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स वर्सेस अशोक फायटर, या दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष आपण नक्कीच पाहायला मिळतो. अशोक फायटरने नाणेफेकीचं कौल जिंकून मात्र नक्की फलंदाज स्वीकारली गेली आहे आणि तितक्या ताकदीची फलंदाजी आपण नक्कीच करताय. आपली फुल्ली स्लाईनचा चेंडू मात्र अवश्य होता, चेंडूला अटकवण्यामध्ये यश आलं गेलंय. व्हॉट अ सुपर ब्युटिफुल मिस्टर ध्रुव यांच्या माध्यमातून एक चांगला नक्की चेंडूला अटकवण्यामध्ये यश आलं गेलंय. जर चेंडू जर आपण कदाचित सुटला असता तर कदाचित मात्र हा चौकार असता, पण अटकवण्यामध्ये यश मात्र आलं गेलंय ध्रुव या नक्की क्षेत्ररक्षकाला. ज्या ज्या वेळी आपण चांगलं क्षेत्ररक्षण कराल त्या त्यावेळी नक्की आपण गोलंदाजाचा एक आत्मविश्वास आपण उंचावर जाऊन पोहोचवाल, ही क्रिकेटची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खूपच सुंदर देखणं असं आयोजन मात्र पाहायला मिळेल. फुल्ली स्लाईनचा चेंडू मात्र चेंडूला स्वीप शॉट मात्र पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र नोमान्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहावंच मिळतोय. हा येतोय खणखणीत दणदणीत एपीएल 2024 चा चौकार, चार धावा.
या बळी मारण्याचा प्रयत्न, फंबल होईपर्यंत एकच धावेवर समाधान यावेळी मात्र पाहावयास मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 धावा. आतापर्यंत आपण चेंडूचा जो अभ्यास केला तो 3 चेंडू मात्र फेकून दिले गेले, षटक क्रमांक 2 मार्गस्थ. अजून मात्र येणारे 3 चेंडू आपण शेष पाहते. खूपच चांगली खेळी यावेळी मयूर लोखंडे, एक चांगली गोलंदाजी मात्र यावेळी चांगलं प्रदर्शन मात्र पाहायला मिळते. यावेळी मिस्टर रा विनीत फक्त चेंडूला फ्लिक करण्याचं काम केलं गेलंय. चेंडू मध्ये येतो तर गॅप मध्ये मात्र निघून जातोय. हा येतो विनीत ब्रँडचा खणखणी दणदणीत एपीएल चौकार, 4 धावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2024 प्रीमियर लीग मात्र आपण जरूर पाहतोय. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस मात्र आज सुगवला. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू मात्र नक्की कितपर्यंत निघून जाईल. यावेळी मात्र नक्की गडी मात्र गारच सोडून गेलाय. खूपच सुरेख मात्र चांगला जजमेंट, चांगला टायमिंग मात्र घेतला गेलाय आणि तंबूच्या असल्याला विनीत या मोठ्या फलंदाजाला पाठवलं जाते. विनीत बॅक टू द डकआउट. यस डीजे. सुवर्ण संगीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेले. संध्याकाळच्या 17 मध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर 5:17 मात्र पाहावयास मिळतात. संध्याकाळच्या 17 एक दमट वातावरण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. यावेळी रिव्हर्सशिपच्या सहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये येतो तर कॅप मध्ये पाठवलं जातोय. हा येतोय नक्की पहिला चेंडू वरती. आपण पाहिलं तर फलंदाजाकडून खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. थँक यू सो मच. 2 षटकांच्या अखेरीत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 28 धावा. 28 रन्स त्या फलकावरती लगावल्या जात आहेत. चला विनंती आहे, जास्त वेळ लावू नका, वेळेची सगळ्यांना ताकीद असेल. संपूर्ण पवेलियन कक्ष आपण पाहिले तर संपूर्ण खचाखच मात्र भरलं गेलंय. खूपच चांगले आपण प्रतिसाद आपण प्रेक्षक वर्ग आपण मात्र जरूर देत आहेत. लाईव्ह प्रेक्षक सुद्धा मात्र जुळले गेले, त्यांचा सुद्धा बेशब्द सुमनाने आभार व्यक्त करीन आणि मान्यवर नक्कीच मॅचचा परिपूर्ण चांगली लयलूट मात्र नक्की आपण जरूर घेत आहे. आपण आंबेडकर प्रीमियर लीग 2024 हा क्रोमहर्षक सामना मात्र आपण सर्वांच्या नजर कैदीमध्ये आपण मात्र नक्की पाहतोय. तर बाळांना गोलंदाज मिस्टर श्री यावी मात्र सज्ज होतोय आणि आपण पाहिलं कार्पेटला चेंडू रोल केला जातोय पायाने अडवण्याचा प्रयत्न. तिथपर्यंत चेंडू मात्र कार्पेटला रोल करून इंटर द गॅप मध्ये निघून जातोय. हा येतोय खणखणी चौकार, 4 धावा.
एवढे पण पाहिलं तर खूपच सुरेख मारण्याचा प्रयत्न फलंदाजचा, यावेळी पुन्हा शिद मारण्याचा प्रयत्न, पण थोडस नक्की बॅटेशी व्यवस्थित संपर्क मात्र पाहायला मात्र मिळाला नाहीये. नक्की 2 धावाचा पळ मात्र जरूर काढला गेला, नक्की काय होईल, पण चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहज परिपूर्ण, 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते एकंदरीत 34 धावा, 34 रन्स ऑन स्कोर कार्ड या फलकावरती लगवल्या जात आहेत. खूपच सुंदर असं मात्र फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. शुभम गमरे काय करतोय आपल्या स्वसंघासाठी, मात्र आपल्या अशोक फायटर या संघाने मात्र आपल्या एक जिम्मेदारी मात्र दिली गेली आहे. शुभम गमरे एक मोठं नाव नक्की आपण पाहिलं तर व्यवस्थित पद्धतीने आपण अनेक परिपक्वता आणि नक्की अनुभवाची मात्र नक्की बोल आपल्याकडे जरूर आहेत. यावेळी चेंडू मात्र नकाला सुगंध देत हॅलो हाऊ आर यू करत मात्र चेंडू मात्र निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता अचूक टप्पा मात्र हाताळ जातोय तो गोलंदाजा यांस कडून. मिस्टर श्री वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक मात्र हाताळतोय. खूपच आपण पाहिलं तर मिस्टर रा शुभम गंबरे यावेळी नक्की आपण पाहिला हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र लॉंग ऑफच्या रिझनला चेंडूला पाठवलं जात आहे. चांगलं फील्ड करेपर्यंत एकच धावीवर समाधान, एका धावीने संघामध्ये पुन्हा धावसंख्येमध्ये बदल, संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती एकंदरीत 35 धावा. चांगले षटकार ठोठावे लागतील तर सामना पण जिंकू शकाल. यावेळी उंचार मारण्याचा प्रयत्न सरळ मात्र चेंडूला फेकून दिले गेले, हाय ते सीमा पार, व्हॉट अ ब्युटिफुल चेंडू, तर कॅप 6 धावा मॅक्झिमम. पाहिलं तर मिस्टर अक्षय माइन फ्रॉम तारापूर खूपच सुरेख मात्र नक्की फलंदाजी आपण करतायत. यावेळी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्न, फुल्ली स्लिंगचा चेंडू मात्र निघून जातोय प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. सुरेख मात्र नक्की प्रेक्षक राजे आपण झेल मात्र टिपतायत. काय बॅक इन ऑफ इजन टायमिंग, 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 47 धावा, 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऐकू एक छोटस सुवर्ण संगीत, गेम स्टार्ट करते हैं. तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. अजून मात्र येणारे 12 चेंडू आपण शेष पाहतोय. काय असेल विशेष तर नक्की फलंदाजासाठी, एका बाजूला पाहिलं तर शुभम गमरे एक तुफानीबाज फलंदाजी, त्यांचा एक साथीदार आपण पाहिला तर बेसर अक्षय, की दोन्ही मात्र चांगली तुफानीबाज फलंदाजी करतायत. शुभम गमरे मॅन फ्रॉम वसई आणि एका बाजूला पाहिलं तर मिस्टर अक्षय माइंड फ्रॉम तारापूर, अशी दोन्ही मात्र जोडी मात्र आपण जरूर पाहत आहेत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी फलंदाजी आपण नक्की प्रेक्षक राजांचे पण मने मात्र जिंकताय. चला आपली जास्त वेळ दडवू नका, विनंती असेल पंच आपण ताकीद द्यायची आहे. दरम्यान सामन्याला सर्वात मात्र जरूर केली जातीये. यावेळी आपण पाहतोय स्लिप शॉट मारण्याचा नक्की जरूर, चेंडूला फक्त फ्लिप केला गेलाय, चेंडू मध्ये इंटर तर कॅप मध्ये फाइनलच्या विजन मध्ये, हाय जे खणखणी दणदणी ता एपीएल चौकार 4 धावा.
यावेळी आपण पाहतोय फुल्लीस त्यांच्या चंडी, यावेळी आपण सरळ मात्र चेंडूला फेकून दिले गेले, फिरकावर मात्र निघून जातोय. हाय दो षटकार, सहा धावा, खणखणीत आणि दणदणी षटकार, मॅक्सिमम सिक्स. खूपच सुरेख आपण पाहतोय काही षटकार, लाईन्स जे भटके तो मिलेंगे फटके, जैसी गेंद वैसी नसीहत, अच्छो गेंदों का सन्मान और बुरो गेंदों का अपमान. खूपच सुरेख एक चांगली अफलातून फलंदाजी मात्र पाहायला भेटते ते शुभम गमरे यांच्या माध्यमातून. वसईचं नाव नक्की कमवेल का मिस्टर शुभम गमरे, संपूर्ण लाईव्ह प्रेक्षक मात्र आपला चांगली फलंदाजी धुरंदर. आणि यावेळी आपण पाहतोय चेंडूला फक्त फ्लिक केल्या गेल्या टायमिंगच्या माध्यमातून, सही टाइम सही टेम्परामेंट सही टेक्निक्स, वॉट अ ब्यूटिफुल शॉट इनटू द गॅप एंड टेक द फोर रन्स ऑन स्कोर कार्ड, वॉट अ ब्यूटिफुल बॅक इन फॉर सम टाइमिंग. खूपच सुरेख मात्र खेळी मात्र दाखवतोय, वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय मिस्टर शुभम गमरे, काय खेळी मात्र साकारतोय. आपल्या स्वस्त संघाला मात्र जिंकवण्याच्या मार्गावर मात्र आपण जरूर आहात हे मात्र नक्की त्याच्या फळीतून पाहायला मिळतंय. मिस्टर शुभम गमरे एक ताकदवार मनगटीच्या साह्याने फक्त चेंडूला दिशा आणि दशा देण्याचं काम करतोय. यावेळी स्लोवर चेंडू, या पे दिशा भी खराब और दशा भी खराब, या पे आपण पाहिलं तर नक्की स्वैर चेंडूची सांगता. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 62 धावा या फलकावरती लगावल्या जात आहेत. खूपच सुरेख शुभम गमरे एक फलंदाजी करतोय, गोलंदाजाला एक भीतीचं वातावरण, मनामध्ये एक घबराहट, त्यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर अटकवण्यामध्ये अपयश आणि नक्की एक धाव सहजरित्या परिपूर्ण. षटक क्रमांक चौथ मार्गस्थ, अजूनही शेवटचे दोन चेंडू आपण शेष पाहताय. त्यावेळी अक्षयला एक काय करतोय अक्षय, आपण सुद्धा एक तुफानी बाज फलंदाजी, चेंडू मात्र रडारवर आल्यानंतर चेंडूला फेकून देण्याचा विक्रम आपण करताय मिस्टर अक्षय. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात स्थळ मात्र चेंडू मात्र भिरकावर मात्र निघून जातोय. हाय तो अक्षय ब्रँडचा ब्रँडेड षटकार, सहा धावा, आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादन साडी, मॅक्सिमम टायमिंग. काही तुफानीबाज फलंदाजी पाहायला भेटते अशोक फायटर एका बाजूला, एक साईडहून मात्र नक्कीच चांगली फलंदाजी, दुसऱ्या बाजूने सुद्धा पाहिली दोन्ही बाजू मात्र सारख्याच आहेत, काही चांगली फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 70 धावा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड या फलकावरती लगावल्या जात आहेत. खूपच सुरेख आपण पाहिलं चांगली फलंदाजी. आपले मान्यवर आपले लाभले गेलेत आदरणीय सतीश जाधव आणि एका बाजूला पाहिलं तर आदरणीय राजन कुर्ले आमच्या विचार मंचावर स्थानापन्न झालेत. खूपच चांगला अमूल्य वेळ या आमच्या मॅचसाठी मात्र आपण जरूर दिलाय, खूपच चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व. येणारे शेवटचे सहा चेंडू आपण शेष पाहतायत. अशोक फायटर एक कुठल्याही प्रकारची कमकुवत्ता मात्र पाहावयास मिळत नाही, आपलं पाहिलं तर नक्कीच चांगलं एक स्ट्रॉंग बॅटिंग स्ट्रांजा मात्र पाहायला मिळतोय. खूपच अथक मेहनत मात्र एका बाजूला मिस्टर शुभम गमरे करतोय, एका बाजूला मिस्टर अक्षय. यावेळी मारण्याच्या प्रयत्न फायनलच्या रिझनला, नोमान स्लॅन मध्ये चेंडू मात्र निघून जातोय इंटर द गॅप मध्ये. हाय तो एक खणखणीत अक्षय ब्रँडचा दणदणीत आमदार खासदार दमदार चौकार, चार धावा.
संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 74 धावा 74 रन्स ऑन स्कोर कार्ड लगावले जातात. अजूनही शेवटचे 5 चेंडू आपण मात्र शेष पाहतोय. यावेळी आपण पाहतोय हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. या पे पंख लगा की उडा या आसमान की तरफ. या पे गगनचुंबी षटकार 6 धावा मॅग्निफिझम. गेंद आई स्लॉट में, चल पड़ी प्लॉट में. एक टाइमिंग के साथ गेंद जाती हुई काय चांगली फलंदाजी मात्र म्हणावी लागेल अक्षरांच्या मार्फत. फक्त चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खूपच सुरेख मिस्टर रा यावेळी मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा चेंडूला मात्र फेकून दिले गेले. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल. डान्सिंग विकेट द ग्राउंड. वॉटर टेक्निकल आपण पाहिलं तर चांगला जजमेंट अभिषेकांच्या माध्यमातून. सुरेख मात्र झेल टिपला जातोय. मिस्टर अक्षय तंबूच्या असायला परततोय. बॅक टू द रेकॉर्ड. ऐकू एक छोटस गीत. मिस्टर अक्षय 8 चेंडू आणि 33 धावा आपण नक्की संपन्न केल्या. खूपच चांगली खेळी मात्र दाखवली गेली. अक्षय तंबूच्या असायला परततोय. अभिषेक यांनी खूपच चांगलं जजमेंट मात्र घेतला गेला आणि तंबूच्या असायला पाठवलं गेलं. त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय मिस्टर सुशांत. सुशांत उबाळे मिस्टर रा पॅन फ्रॉम वसई. यावेळी आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न जरूर. पण शुभम गमरे स्वतःकडे मात्र स्ट्राईक मात्र जरूर घेतोय. मला फलंदाजाला कुठेतरी मात्र एक सॅक्रिफाईस कुठेतरी मात्र त्याग करावा लागतोय. तंबूच्या असताना परतावा लागेल. संघाची धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 80 धावा 80 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही मात्र येणारे शेवटचे 2 चेंडू आपण शेष पाहतोय. अजूनही शेवटचे 2 चेंडू. मिस्टर शुभम गंभरे ब्रँड ऑफ वसई काय करतोय. षटकार लगावतोय का. आपल्या धावसंख्या मात्र किती लगावतोय या फलकावरती. यावेळी आपण पाहतोय चेंडूला मात्र फेकून दिला गेला. या से गेंद निघली रॉकेट की तरफ से आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. 6 धावा मॅक्सिमम 6. बंदूक की गोली की रफ्तार जैसी गेंद निकली. शुभम काय फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. अफलातून आउटस्टँडिंग फॅबुलस मार्वेलस व्हेरी स्प्लेंडेड. घुटना टेको तमाशा देखो क्या गेंद को छोड़ दिया है. व्हाट अ ब्यूटीफुल मॅक्सिमम 6. स्वतःच्या वैयक्तिक 45 धावा आपण नक्कीच लगावल्या जात आहेत. आणि आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील हायर स्कोर 92 धावा या फलकावरती लगावल्या जात आहेत. वॉट अ बॅटिंग ब्युटिफुल फॅब्युलस. 92 धावा बॅट अँड पॅडच्या साह्याने आणि 93 धावांचं आव्हान. 93 रन्स टू विन. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा आंबेडकर प्रीमियर लीग 2024. तत्पूर्वी एक संधी देऊया आमच्या डिस्की जॉकीला. धन्यवाद डीजे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सतीश जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रशांत तांबे यांना विनंती करतोय. आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय सतीशजी जाधव खूपच चांगलंसं व्यक्तिमत्व, चांगलंसं नेतृत्व. कॅमेरामॅन आपण इथे दाखवायचं आहे, विनंती असेल. सतीशजी जाधव चांगलंसं व्यक्तिमत्व, चांगलंसं नेतृत्व आपण सातत्याने करतायत. त्याचप्रमाणे आदरणीय राजन कुर्ले यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी आनंद भाऊंना विनंती करतोय. आपल्या शुभ असते आपण सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. चांगलंसं व्यक्तिमत्व, चांगलंसं नेतृत्व आदरणीय राजन कुर्ले ज्यांनी आपण नक्की पाहिलं. या क्रिकेटसाठी आपण अमूल्य वेळ दिलात आणि आपण इथे उपस्थित राहिलं त्यासाठी मी अभिनंदन, त्यांचा आभार व्यक्त करीन शब्द सुमनाने. चला स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये कडवा संघर्ष, 93 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल. खूपच चांगलं असं देखणं असं स्कोर मात्र दिला गेलाच्या दिवसातील सर्वाधिक धावा मात्र अशोक फायटर नक्की या फलकावरती लगवल्या जात आहेत. नेत्र दीपक अशी फलंदाजी मात्र अशोक फायटर या संघाकडे मात्र पहावयास मिळाल्या. दरम्यान सामन्याला सुरुवात एका बाजूला पाहिलं स्ट्राईक वरती मिस्टर अभिषेक. आपण पाहिलं जो पहिलं अर्धशतक झळकावलं ज्यांनी 52 धावा या फलकावरती लगावल्या होत्या असं मिस्टर अभिषेक. खूपच सुंदर असं व्यक्तिमत्व, एक जिम्मेदारी मात्र. आता आपण पाहिलं तर 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक आपली कशा पद्धतीने आपली भूमिका बजावेल यासाठी मग नक्कीच लक्ष वेधून यायला गेले. यावेळी आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये जरूर मारण्याचा प्रयत्न होतो. गॅप मध्ये तितक्या ताकदीची फिल्डिंग मात्र केली जाते वैयक्तिक आणि सांघिक खात्या एक धावेच्या मदतीने. एक धावीचे सहजरित्या परिपूर्ण आपण पाहिलं तर आतापर्यंत मिस्टर विनीत गोलंदाज मार्क वर मात्र सज्ज होतोय. मिस्टर सचिन यावेळी पुढे सडसावण्याचा प्रयत्न अवश्य होता तितक्या ताकदीची गोलंदाजी विनीत मात्र यावेळी हाताळतोय. मिस्टर विनीत ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती म्हणून जरूर आहे. आपण नक्कीच जा गोलंदाज मध्ये सुद्धा आपण अग्रेसर आणि फलंदाज सुद्धा आपण अग्रेसर मात्र नेहमी आपला एक डंका मात्र सातत्याने दाखवत आहेत असं मिस्टर विनीत. यावेळी उंचर मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर स्ट्रेटरला खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या नव्हे तर मान्यवरांच्या अभिवादनासाठी हा येतो एक खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात जरूर चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल तर कॅप मध्ये चेंडूला मात्र पाठवलं जात आहे. मात्र हा इथे पुनश्च एकदा खणखणीत चौकार 4 धावा. संघाची धावसंख्या जर आपण एकत्रित पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड.
पहिलं षटक मिस्टर विनीत हाताळताना अजूनही शेवटचा एक चेंडू आपण शेष पाहतोय. खूपच देखणं सायोजन मात्र म्हणावं लागेल. प्रशांतजी गायकवाड, आनंद राऊत, अनिश गायकवाड, प्रशांत तांबे, सुमित गायकवाड, हिमाचल जाधव, संदेश पवार, हेमंत गायकवाड आणि जयंत पाटोळे खूपच मेहनत केली. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडूला नक्कीच जा लंगअपच्या रिझनला पाठवलं जात आहे. चेंडू मात्र निघून जातोय दणदणीत खणखणीत समालोचन कक्षाला, मात्र नक्कीच जा भेदून निघतोय. हा येतोय नक्कीच षटकाचा, आपण पाहिलं तर अखेर केला जातोय आणि एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. येणारे 24 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता, एवढं मोठं भलं असं मात्र नक्की आव्हान दिलं गेलंय. हा आव्हान पेलण्यासाठी, तोडण्यासाठी, मोडण्यासाठी आपणास तुफानीबाज, धमाकेदार जा फलंदाजी अवश्य करावी लागेल, तर सामना आपण नक्की जिंकू शकाल. काय नक्की फलंदाजी कशा पद्धतीने करतोय, जिम्मेदारी नक्की मात्र अभिषेक मात्र स्वीकारेल का, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये नक्की आपण अर्धशतक मात्र झळकावलं असा बेस्टर अभिषेक. मिस्टर अभिषेक मॅन फ्रॉम माकुंसर. चला घाई करायची, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये, विनंती असेल पंच. यावेळी गोलंदाजचा मार्कवर मात्र आपण सज्ज होतोय. यावेळी हलक्या शाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, हिट करेपर्यंत खूपच सोरेख चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 16 धावा. मिस्टर यश एक गोलंदाज मार्कवर मात्र विराजमान. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपता येईल का, स्लोवर डिलिव्हरी नक्कीच जा. यावेळी झेल मात्र टिपला जातोय, तंबूच्या असताना परतावं लागेल. बॅक टू द डकआउट, यस ऐकू एक छोटस गीत. धन्यवाद. खूपच सुरेख आपण पाहिलं तर एकंदरीत चांगली गोलंदाजी. यावेळी नक्की पंचाकडे अपील जरूर केली जाते पण खूपच चांगलं आपण पाहिलं तर निश्चितच जा. खूपच सुरेख आपण पाहिलं तर बाई लेग बाईच्या स्वरूपात इकडे एक धावी ते अर्चित केली जाते. एका धावीच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 17 धावा. आपणास सामना जिंकवायचा असेल तर नक्कीच आपणास तुफानी बाज फलंदाजी करावी लागेल, कारण एकेरी यार दुहेरीवरती आपणास यश मात्र संपादन करू शकत नाही. यावेळी नक्की रिव्हर्सशिपच्या सहाय्याने खेळून करण्याचा प्रयत्न करेपर्यंत चेंडू मात्र बीट करून निघून जातोय यश रक्षकाला. खूपच सुरेख चांगली गोलंदाजी मिस्टर यश नावात, मात्र यश हे मात्र सक्सेस आहे, मात्र मॅच मात्र नक्की कोण ठरतोय सक्सेसफुल. यावेळी रिव्हर्सशिपच्या सहाय्याने खेळून करण्याचा प्रयत्न तर कॅप मध्ये हाय ते वन बॉलच्या स्वरूपात खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा. शेवटचा एक चेंडू, यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र बॅक टू द बॅक, बॅक टू द बॅक हा पुन्हा चौकार मात्र लगवला जातोय
आपण पाहिलं दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 25 धावा 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया धन्यवाद. येणारे 18 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत 25 धावा या फलकावरती लगावल्या जात आहेत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय मिस्टर विनीत. चला जास्त वेळ दडवू नका, विनंती असेल मिस्टर विनीत गोलंदाज मार्क वर मात्र सज्ज होतोय. यावेळी नक्कीच मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातोय. ताकदीची गोलंदाजी मिस्टर विनीत यावेळी हाताळताना लेग बायच्या स्वरूपात इकडे एक धावी अर्जित केली जाते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा. थेंबे थेंबे तळी साचे, फक्त एकेरी आणि दुहेरीवरतीच फक्त मात्र समाधान मात्र मानावं लागतं तर निश्चितच राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्सच्या संघाला. जर सामना खरोखर राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्सला जिंकायचा असेल तर आपण धमाकेदार फलंदाजी करावी लागेल तर सामना आपण सहजरित्या कुशलतेने सुलभतेने आपण जिंकू शकाल. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर फसवा चेंडू आपण पाहिला तर चेंडू खूपच सुरेख, चेंडू टप्पा पडल्यावर मात्र चेंडू उसळी घेतोय, चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता. खूपच चांगली एक वाखणण्याजोगी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ते विनीत यांच्या माध्यमातून. मिस्टर अभिषेक खूपच सुरेख आपण पाहिलात तर निश्चितच लॉंगनच्या विजनला फक्त चेंडूला एक बॅटर पॅडच्या साह्याने फक्त चेंडूला वळवण्याचं काम केलं गेले. एकच धावेच्या मदतीने अंकित केली जाते, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 27 धावा. 15 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय, चेंडू मात्र निघून जातोय तो नक्कीच समालोचन कक्षासाठी. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. आपण पाहिलं मिस्टर अक्षय चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत आपण पाहिलं स्क्वेअर मिडविकेटच्या विजनला चेंडूला पाठवतेपर्यंत एकच धावीवर समाधान. संघाची धावसंख्या जाऊन पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. 93 धावांचा पाठलाग करीपर्यंत 32 धावा या फलकावरती झळकवल्या जात आहेत. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का? आपण सुरेख आपण पाहिलं चांगला फील्ड, यावेळी सुरेख मात्र झेल टिपला जातोय तो निश्चितच राहुल यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख मात्र झेल टिपला गेला मिस्टर राहुल, चांगलं जजमेंट. Bye.
धन्यवाद. चला काही करायची जास्त वेळ दडवायचा नाही, विनंती असेल. चला प्लीज घाई करायची विनंती आहे. येणारे 12 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. भलं मोठं आव्हान मात्र आहे, येणारे 12 चेंडू आणि 61 धावांचं पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे खूपच प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोठावे लागतील. यावेळी आपण पाहतोय चेंडू स्वीप मारेपर्यंत रिव्हर्सशिपच्या साहाय्याने चेंडू मात्र निघून जाते गॅप मध्ये. हॅलो, संगीत स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणारे महाराष्ट्राचा गोड आवाज, तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा आवाज, आदरणीय व्यक्तिमत्व शाहू फुले आंबेडकरी सर्वेचे खंदे प्रवर्ते आणि खंदे समर्थक आदरणीय मनोजी गांगरोडे साहेब यांसाठी नागमन होताना पाहायला मिळते. मी निवेदन करतो आपण कृपया याकडे मंचावर स्थानपन व्हायचं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मान्यवर लाभले गेलेत नक्कीच आपण पाहिलं. यावेळी उंचार मारण्याचा प्रयत्न नक्की आपण पाहतोय. छेल मात्र टिपता येईल का, चेंडू मात्र सेफ झोन मध्ये नोमान्स लँड मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. संघाची धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा. कुठेतरी मात्र सामना एक वेगळ्या दिशेला एक भरकटाला मात्र पाहावयास मिळतो. कुठेतरी नक्कीच राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स संघाला कुठेतरी अपयश मात्र मानावं लागेल का. चार धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 41 धावा. येणारे 8 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. यावेळी उंचारू मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपता येईल का, क्षेत्ररक्षक तैनात, येस इट इज गॉन. एक हलक्याशा हाताने मात्र झेल टिपला जातोय आणि तंबूच्या असलेला परतावा लागेल. मिस्टर विनीत चांगला जजमेंट, चांगला टायमिंग मात्र आपण नक्की जरूर घेतला गेला आणि तंबूच्या असलेला पाठवलं जाते ते फलंदाजाला बॅक टू द डकआउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. सात चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. कशा पद्धतीने आपण नक्की सामना यावेळी आपण पाहतोय. सुरेख शॉट मारण्याचा प्रयत्न प्रतिम, चेंडूला नक्कीच भिरकाव दिला गेलाय. फायनलीच्या विजनला हात एक खणखणी तंदणी षटकार 6 धावा. सहा चेंडू 46 धावा. सहा चेंडू आणि 46 धावा. खूप अशोका फायटर्सचे ओनर अनिश गायकवाड आपणास विनंती आहे, आपण आनंद भाऊशी थेट संपर्क साधायचा आहे.